अर्ग लक्ष्मीवाडी रस्त्याचे 2 महिन्यातच वाटोळे, 5 कोटींचा चुराडा, पालकमंत्र्यांच्या निधीची ठेकेदाराकडून लूट, ठेकेदाराला काळ्या यादीत टाका. मिरज पूर्व भागातून कर्नाटकडे जोडणाऱ्या राज्यसीमेवरील अर्ग ते लक्ष्मीवाडी रस्ता 2 महिन्यातच पूर्णतः उखडला आहे. सदर रस्त्याचं काम निकृष्ट झालेलं असून संबंधित ठेकेदाराला काळी यादीत टाकण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी अभियंता यांच्याकडे करण्यात आलेली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष परसराम मनसोडे यांच्यासह ग्रामस्थांनी लेखी निवेदन दिलेलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा अर्ग ते लक्ष्मीवाडी हा रस्ता पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाला. या रस्त्याच्या कामासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून 5.5 कोटी रुपयांचा निधी मिळाला. 2 महिन्यापूर्वी या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली, परंतु संबंधित ठेकेदारांनी रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्याने रस्ता पूर्णतः उखडला. एकूण 4 किलोमीटर लांबी असणाऱ्या रस्त्याची वाट लागली आहे. नव्यानं डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावरील खडी उचकटून पडली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले, त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर मंगसुळी, खंडोबा आणि महालक्ष्मी देवस्थान लक्ष्मीवाडी येथे जाण्यासाठी भाविकांची नेहमी गर्दी असते, परंतु रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे ठेकेदाराचं पितळ उघडं पडलं आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष झालं आहे. पालकमंत्र्यांनी मंजूर केलेल्या निधीचा ठेकेदारांनी लूट केलेली आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या ठेकेदाराची सखोल चौकशी करून ठेकेदाराला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाका, अन्यथा 8 दिवसात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार पक्षानं दिला आहे. काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आले आहे. पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या फंडातून सुमारे 5 कोटी रुपये या कामासाठी मंजूर झाले होते. 2 महिन्यामध्ये हा रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे. दर्जेदार युक्त काम झाले नसून या कामाची चौकशी करण्याची मागणी आम्ही बांधकाम विभाग सार्वजनिक यांच्याकडे करण्यात आली आहे. या प्रकरणी कमिटी स्थापन करून याची येणाऱ्या 8 दिवसात चौकशी करण्यात यावी अशी मागणी आम्ही कार्यकारी अभियंता यांच्याकडे केलेली आहे. त्यामुळे या झालेल्या कामाची थर्ड पार्टी ऑडिट व गुण नियंत्रण कक्षाकडून तपासण्याची मागणी आम्ही केली आहे. येणाऱ्या 8 दिवसात या प्रकरणाची सखोल चौकशी न केल्यास या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर 3 वर्षारोपाची आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आम्ही देण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.